सारथी संस्थेमार्फत मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडं मराठा जातीचं प्रमाणपत्र किंवा डब्ल्यू एस दाखला मागितला जातो एकीकडं महसूल विभागामार्फत मराठा जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही तर जाचक अटींमुळं ई डब्ल्यू एस दाखला मिळत नाही परिणामी गरीब मराठा विद्यार्थी सारथीच्या योजनांपासून वंचित राहतात शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू मराठा उल्लेख असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना सारथीच्या योजनांचा सा लाभ द्यावा अशी मागणी करत मराठा महासंघानं सारथीचे संचालक आणि उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांना निवेदन दिलं सारथी संस्थेमार्फत मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात मात्र या योजनांसाठी मराठा जातीचं प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस दाखला मागितला जातो मुळात सध्या महसूल विभागामार्फत मराठा जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही आर्थिक दुर्बल प्रमाणपत्रासाठी असलेल्या जातक निकषांमुळं हे प्रमाणपत्र मिळत नाही या प्रमाणपत्राची कालमर्यादा फक्त एक वर्ष आहे तसंच या प्रमाणपत्रासाठी पाचशे ते अडीच हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जातं परिणामी मराठा समाजातील गरीब विद्यार्थी सारथीच्या योजनांपासून वंचित राहत आहेत अशा परिस्थितीत शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू मराठा उल्लेख असेल किंवा महाराष्ट्राचा रहिवासी दाखला असेल आणि तीन वर्षांमध्ये आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असल्याचा दाखला असेल तर याच कागदपत्रांच्या आधारे मराठा विद्यार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी सारथीचे सहसंचालक अशोक पाटील यांच्याकडे करण्यात आली यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक उत्तम जाधव अवदूत पाटील अमरसिंह पाटील सरदार पाटील प्रकाश पाटील मनोज नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते